राजन साळवी यांच्या घरी ईसीबीची टीम दाखल झालेल्या राजन साळवी यांची आतापर्यंत 6 वेळा चौकशी देखील झालेली आहे. ईसीबी टीमकडून घराची झाडाझडती सुरू आहे, त्यामुळे आताच्या घडीची मोठी बातमी आलेली आहे. राजन साळवी यांच्या घरी आता ईसीबी टीम दाखल झालेली आहे. याआधी राजन साळवी यांची आतापर्यंत 6 वेळा चौकशी झालेली आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. राजन साळवी यांची आता याआधी ईसीबी टीमकडून 6 वेळा चौकशी झाली, आता ईसीबी टीमकडून त्यांच्या घराची झाडाझडती ही सुरू आहे. राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आताच्या घडीची मोठी बातमी आली आहे. राजन साळवी यांच्या घरी ईसीबीची टीम दाखल झाली. मला मिळाल्या माहितीप्रमाणे कालपासून ही मंडळी 2 दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत. रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत, तिथून माझ्याकडे आज येणार. ह्या सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचत होती, पोचलेली आहे. आणि मला माझी मानसिकता होती की वे माझ्या घरापर्यंत पोचणार, त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या इथं गेले आहेत. तिथल्या मूळ घरी आलेले आहेत, जिथं राहतो तिथं आलेले आहेत. एक पथक आहे, इथं एक पथक आहे. नंतर हॉटेलला तिथे माझं छोटंसं हॉटेल, तिथं पथक आहे. अशी माझ्यामधील 4-1 पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत. मला नाही माहिती, पण मी दोषी असू शकत नाही, कारण मी निर्दोष आहे. कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या लोकांना माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे. त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही. तुम्हाला माहिती आहे की सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली, तर मी तर काय, मी माणूसच आहे, तयारी आहे. आज आपल्यावर ही कारवाई होते, या पाठी तुमचा पक्ष तुमच्या पाठीठाम 100%. काही नवीनच राहिलेलंच नाही. देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील त्याची तीव्रता वाढत जाण्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे हे नवीन काही नाही. देशातल्या राजकारणाने गेल्या 4-5 वर्षात जे वळण घेतलेलं आहे हा लोकशाहीचा निच्चांक आहे. सर्वात खाली तर या बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राजन साळवी जोडलेले आहेत. साळवीजी, लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं. खरं तर आपल्या घरी आता ईसीबीची टीम दाखल झाली अशा प्रकारची बातमी आलेली आहे. यावरती हे जाणीवपूर्वक अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत असं अशोकराव चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे निवडणुकांच्या समोर अशा घटनांना वेग येईल असं देखील त्यांनी म्हटलं. यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? एसीबीच्या चौकशीला सामोरं जायची माझी मानसिकता अनेक वर्षापासून आहे. ज्या दिवशी माझ्याला पहिली नोटीस आली त्यानंतर सतत 6 वेळा आतापर्यंत मी अलिबागला गेलो, पण शेवटचं परवा गेलो तेव्हा सांगितलं याच्या पुढे मी तुमच्यापर्यंत येणार नाही. मी निश्चितपणे निर्दोष आहे. माझा विश्वास माझ्या कुटुंबावरती, माझ्या मतदारावरती आणि माझ्या शिवसेना पक्षावरती आहे. त्यामुळे मी कुठच्याही मानसिकता मी ठेवलेली आहे. नक्कीच राजनजी, खरं तर याआधी एकंदरीत आपली 6 वेळा ईसीबीकडून चौकशी देखील झालेली आहे, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ईसीबीच्या वतीने आपल्या घराची सध्या झाडाझडती सुरू आहे. यावरती आपण काय सांगाल? निश्चितपणे झाडाझडी, छापा या शब्दांत मला दुःख आहे. कमी गुन्हेगार नाही मी, काही मी काही क्रिमिनल नाही. परंतु चौकशीला सामोरं जाताना या गोष्टी दुःखाच्या निश्चितपणे आहेत. मी, माझ्या कुटुंब, माझा संपूर्ण परिवार या ठिकाणी या लोकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचं दुःख निश्चितपणे मला आहे. हॅलो. नक्कीच नक्कीच राजन, थँक्यू. खरं तर ही जी अपडेट आहे त्याप्रमाणे काल सूरज चव्हाण यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली. सूरज चव्हाण यांना देखील अटक करण्यात आली. आपल्यावरती देखील अशा प्रकारचे कारवाईचे प्रयत्न होत आहेत. निवडणुकांच्या समोर हा संपूर्ण जाणीवपूर्वक करण्यात आला प्रयत्न वाटतोय का? हो, 100%. कारण मी निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेला आहे. निष्ठावंत सैनिक राहिलेला, त्यामुळे तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न निश्चित त्यांचा असेल. राजनजी, एक महत्वाचा प्रश्न असाही निर्माण होतोय की वारंवार अशा प्रकारचे अपडेट्स पुढे येतात की दबाव टाकून, कारवाईच्या धमक्या टाकून शिंदे गटामध्ये किंवा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला जातो. अशी काही ऑफर आपल्या पुढे आली होती का? आता कसं आहे की मागपासून आतापर्यंत मी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांशी निष्ठावंत प्रामाणिक आमदार म्हणून राहिलेला आहे, त्यामुळे तो त्रास द्यायचा प्रयत्न त्यांचा असू शकतो. परंतु ह्या त्रासाला मी अजिबात भीक घालत नाही. मी निष्ठावंत आहे, निष्ठावंत राहणार आणि त्यामुळे मी कशाला घाबरायचं कारण नाही. धन्यवाद. नक्कीच राजनजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. राजन साळवी यांच्या घरी ईसीबीची टीम दाखल झाली आहे. राजन साळवी यांची आतापर्यंत 6 वेळा चौकशी झाली आहे, मात्र ईसीबी टीमकडून आता घराची झाडाझडती सुरू आहे. राजन साळवी यांच्या घरी ईसीबीची टीम दाखल झालेली आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.